नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या कशी तयार करायची यावर आधारित उदाहरण सोडवणार आहोत. यातील पहिलं उदाहरण आहे, खाली दिलेल्या संख्यांपैकी सर्वात मोठी संख्या कोणती. इथे चार पर्याय आहेत आणि या चारही पर्यायातून आपल्याला एक पर्याय मोठी संख्या निवडायची आहे. आता इथे पहिला पर्याय दिला आहे 23,02,032 आणि दुसरा पर्याय आहे 23,20,302. तिसरा पर्याय आहे 23,02,230 आणि चौथा पर्याय आहे 23,20,203. आता यातून मोठी संख्या निवडताना आपल्याला संख्येच्या डावीकडून उजवीकडे निरीक्षण करायचे. आता या चारही पर्याय जर आपण निरीक्षण केलं तर पहिले दोन अंक सारखे आलेले आहेत, 2 आणि 3. यावरून आपल्याला ती मोठी संख्या आहे का हे ओळखता येत नाही. म्हणून आपण डावीकडून तिसरा अंक बघूया. डावीकडून तिसरा अंक, इथे दोन्ही पर्याय 0 आलेले आहेत आणि इथे दोन्ही पर्याय 2 आलेले आहेत. म्हणजे इथे जे 0 आले ते दोन्ही संख्या लहान आहेत. म्हणजे हे दोन्ही पर्याय आपल्याला बाद करायला लागतील. आता राहिलेल्या दोन्ही पर्यायामध्ये तिसरा अंक 2 आणि 2 आलाय, यावरून ती संख्या मोठी आहे का हे कळत नाही. म्हणून आपण डावीकडून चौथा अंक बघूया. तर डावीकडून चौथा अंक दोन्ही ठिकाणी 0 आलेले आहे, याही वरून ती मोठी संख्या आहे हे समजत नाही. म्हणून आपण डावीकडून पाचवा अंक बघूया. तर डावीकडून पाचवा अंक दुसऱ्या पर्यायात आलेला आहे 3 आणि चौथ्या पर्यायात आलेला आहे 2. म्हणजे 3 अंक मोठा आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 ही संख्या सर्वात मोठी आहे. 23,20,302 ही सर्वात क्रमांक 2, खाली दिलेल्या संख्यांपैकी सर्वात लहान संख्या कोणती. आता इथे सुद्धा चार पर्याय दिलेले आहेत आणि चारही पर्यायातून आपल्याला लहान संख्या कोणती ती निवडायची आहे. आता पहिला पर्याय आहे 1,03,325, दुसरा पर्याय आहे 1,05,302, तिसरा पर्याय आहे 1,32,052 आणि चौथा पर्याय आहे 1,23,052. आता याच्यातून लहानात लहान संख्या ओळखताना आपल्याला डावीकडून उजवीकडे अंकांचं निरीक्षण करावं लागेल. आता इथे जर बघितलं तर चारही पर्यायांमध्ये पहिले 2 अंक सारखे आलेले आहेत, म्हणजे 1 आणि 0. मग आता आपल्याला डावीकडून तिसरा अंक बघावा लागेल. तर डावीकडून तिसरा अंक जर बघितला तर दोन्ही पर्याय 3 आलेले आहेत आणि इकडे दोन्ही पर्याय 2 आलेले आहेत. म्हणजे जे 3 आलेले आहेत ते दोन्ही पर्याय, म्हणजे ती संख्या मोठी आहे, म्हणजे हे दोन्ही पर्याय बाद होतील. आता राहिलेल्या दोन्ही पर्यायामध्ये तिसरा अंक 2 आलेला आहे, म्हणजे त्याच्यावरून ती लहान संख्या आहे हे कळत नाही. म्हणून आपण डावीकडून चौथा अंक बघूया. तर डावीकडून चौथा अंक एका पर्यायात आलेला आहे 5 आणि चौथ्या पर्यायात आलेला आहे 3. म्हणजे 5 ही संख्या मोठी आहे आणि 3 आलेली ती संख्या लहान आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 ही संख्या सर्वात लहान आहे.